अगं काय हे किती उशीर जान्हवी. सॉरी बेबी आत्या. सॉरीचा प्रश्न नाही बाळ, काळजी वाटते. ट्रॅफिक होतं, मला वाटलं परत गाडी बंद पडली की काय. नाही नाही गाडीचं काहीच नाही. गाडीचं नसलं तरी ड्रायव्हरचं आहे. म्हणजे काही नाही, तू जा फ्रेश होऊन ये, आपण एकत्र जेवायला बसूया. मी वहिनीला जेवण गरम करायला सांगते. हो आलेच. बेबी आत्या हा श्री आलाय का? हो का ग? काही नाही त्याच्याकडे थोडं काम आहे. कसलं? असच. आलेच. वहिनी झालं का सरीचं? नाही अगं, अजून एकदा पारायण करायचंय तिला. वेळ लागलाय का तिला? असं काय पारायण करून लग्न जमतं का? आणि आता कशाला करायचं तिला लग्न? असू दे ना बेबी, तिला करून बरं वाटतंय ना, करू दे ना तिला. वेडेपणा आहे हा. असू दे. बरं जान्हवी आली ना? हो आली आहे. ती फ्रेश होऊन आली की आपण एकत्रच जेवायला बसू. आणि मी सरूसाठी थांबणार नाही. तू नको थांबूस, मी थांबे. तू तरी कशाला थांबतेस? काय गरज आहे तिला या वयात रुक्मिणी स्वयंवर वाचायची? लग्न होणार आहे का तिचं आता? आणि हा सगळा मूर्खपणा करण्यापासून आपण तिला थांबवायचं का तिला एनकरेज करायचंय? अगं हो हो जरा थांब. नुसतं हो म्हणू नकोस वहिनी, तिला जरा समजाव काहीतरी. अरे चिडचिड करू नकोस, भूक लागली का तुला लगेच वाढते. नको, श्री जान्हवीला येऊ दे. पण दम निघणार आहे ना तोपर्यंत? हो मी ठरवलंय ना तसं, मग थांबेन मी. मला थांबायचंच आहे. बरं वहिनी काय केलंयस? आणि गोड काय आज? आईस्क्रीम. आईस्क्रीम? वाव. चला बाबा. अरे माझं झालंय खाऊन, तू खा. बस बसून खा. बाबा तुम्हाला ताईने सगळं सांगितलंय मला. बाबा आय एम सॉरी. अरे असू दे, होत अस. पण तू मला आधी सांगितलं असत जरा बरं झालं असत. नाही बाबा खर तर मी. असू दे, जे झालं ते झालं. आता पुढे हे काय करायचं याचा विचार करायचा आपण. अरे वा, आईस्क्रीम कुणी आणलं? मी नसताना जानू आली होती ना. अच्छा अच्छा, म्हणून हे सगळं नाटक होतं का? तरीच मी म्हणत होते ह्याला मातृप्रेमाचा एवढा पुळका का आला. जान्हवी नाही. काय चीटिंग नाही याच्यात? काय
श्री तू थांब बघू आधी. मी कुठे चाललोय काही? मग तू माझ्यापासून लांब पळतोय. बसलो मी पळत नाहीये, मी पळत नाहीये, तू माझ्या मागे लागलीस. अरे नाही, तू हरलायस. मी बघ असं नवऱ्याशी वागू नये. श्री तू बेट हरलायस. मी हरलोय म्हणजे तू पण हरलीस. तू माझी अर्धांगिनीस की तू हरलीस. तू हरलीस. तू गपचूप उठा बसा काढा आता ये. मग आपण असं म्हणूया, मी बायकोच्या विजयात विजय मानणारा माणूस आहे. तू जिंकलीस म्हणजे मी जिंकलो. ओके ना, मग आपण आपला विजय सेलिब्रेट करूया. बोल काय करूया? उठा बसा काढूया. तू काढायचास? अरे यार ए यार बीर काही नाही. छान्नवी आपली मस्करी चालू होती ना. हो का? अरे यार खरंच मस्करी चालू होती ना. अगं तुला वाईट वाटू नये म्हणून माझं हे सगळं चाललं होत. आता आपलं काम झालं नसतं तर तुला वाईट वाटलं असतं की म्हणून मी तरी उठापाशा काढायच्याच. नवऱ्याशी असं वागणार तू? अरे बापरे, किती ठरल्या होत्या रे आपल्या? 1000 ना? वो हो हो हो. नाही नाही, परिस्थितीचं मूल्यमापन असं काहीतरी म्हणत होतास ना तू. 1000 वगैरे काही ठरलेले नव्हत्या, 1 50 ठरलेल्या होत्या. नाही नाही, कुणीतरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणाल होत. अरे 50 काय, 1000 सांग. अगं पण आपलं तसं डील कुठे झालं होत? होत. ए तू चीटिंग करतेस आता? श्री आता तू मुकाट्याने उठा भाषा काढा, नाही तर बघ देवा बघतोयस ना रे. काय कलयुग आलंय म्हणजे इथे बायको नवऱ्याशी बेटिंग खेळते आणि वर त्याला उठाबशाही काढायला लावते. घोर कलियुग. दुसरं काय? चला पकडून. तेवढी तरी सूट दे ना. खूप ओव्हर कॉन्फिडन्स होता ना. आणि कोण म्हणालं होतं मला मी हरतच नाही? एक दोन तीन चार पाच पुरे पुरे पुरे. आता काय? बस का? आता काय झालं? नको बस. हे बरं आहे, म्हणजे मगाशी मी नको म्हणत होतो तेव्हा माझ्या मागे लागली होतीस आणि आता शिस्तीत मी उठाबशा काढतोय तर तू नको म्हणतेस. म्हणजे आम्ही नवऱ्यांनी कसं समजून कसं घ्यायचं तुम्हा बायकांना? तुला खरंच सांगतो, मी ना त्रस्त नवऱ्यांची एक संघटना लवकरच काढणार. सॉरी सॉरी रे, मला कसं तरीच वाटलं. सॉरी. म्हणून याला आईचा एवढा पुळका आला होता तर तरी मला वाटलंच, मला वाटलंच ह्याच्यात काहीतरी काळाबेर असणार. एवढा पोचलेला असेल अशी कल्पना नव्हती मला. एवढं काय चेटूक केलं रे तुझ्या ताईनं तुझ्यावर? हा का आईशी पण कारस्थान करायला लागला? व्हॉट्सअप
उर्गासा वागत असेल तर जगण्याला तरी काय अर्थ उरलाय. त्यापेक्षा ना मेलेलं बरं. देवही का अंत बघतोय माझा कुणास ठाऊक. न्याव की पटकन. देव नेत नसेल ना तर मी जीव देते. सांगून ठेवते आम्ही तुम्हाला, यापुढे जानू जर घरात आली ना तर जीव देईन मी. ऐकलं का, यापुढे जानू जर या घरात आली तर माझं मेलेलं तोंड पाहाल तुम्ही. असं समजू नका की ही बाई फक्त तोंडाळ आहे, काही करणार नाही म्हणून. हिच्या फक्त तोंडातच दम आहे, फक्त बोलेल बोलेल आणि करणार काही नाही म्हणून. मी करून दाखवेन मग सांगा मला. कला, तू जे म्हणतेस ते खरंच जर करून दाखवलंस तर मग तुला आम्ही सांगायचं कुठे, म्हणजे कुठे असणार तू त्या अटी. मस्करी करताय माझी. मी गेले ना म्हणजे कळेल तुम्हाला माझी किंमत. किती रडलात ना तुम्ही तरी तरी परत येणार नाहीये मी. बघा कुणी विचारतय का, कुणी नसत कोणाच. पिट्या, तुला आईची किंमत पटतेवाच कळेल. तेव्हा ताईने येणार तुझी घरदार सोडून तिथं सगळं. तेव्हा कळून काही उपयोग नसणार आहे. एकदा माणूस गेला ना की गेला, तो परत येत नाही. कला, हा तमाशा करणं गरजेचं आहे का आता? हा तमाशा तुम्हाला वाटतो? इथे माझा जीव जायची वेळ आली आणि तुम्हाला हा सगळा तमाशा वाटतोय. तुम्ही फूस लावताय ना म्हणून हा टाळटा मला किंमत देत नाही. अरे, मला घराबाहेर काढत होतात, मला डायव्होर्स देत होतात का? आता जानूला का नाही सुनावलं तुम्ही या घरात पाऊल टाकू नकोस म्हणून? अजून किती वाटोळं करून घ्यायचंय तिच्याकडून? मला एवढा त्रास दिलात पण तिला एका शब्दाने बोलत नाहीत तुम्ही. हा कसला दुजा भाव? तिची आणि तुझी बरोबरी आहे का? तेच ना, बरोबरीने वागवतच नाहीयात तुम्ही. तिला वेगळं मला वेगळं. तुमचा न्याय पण बदलतो आणि नियम पण. कला, पुरे आता. आता खरं सांगते तुम्हाला, ती मुलगी मला या घरात परत आलेली चालणार नाही. ती या घरची लेख आहे आणि ती या घरामध्ये येणार. माझ्या शब्दाला या घरात किंमत नाही तर मी या घरात राहून करू तरी काय? तिकडे गोकुळात बसून ती सगळं ठरवते. या घराचा रिमोट कंट्रोल तिच्या हातात आहे, मग माझी गरज काय? तुम्ही नाचा तिच्या तालावर. तुम्हाला नाचायचंय ना, तुम्ही नाचा. मला नाही जमणार. मी जाते आपली घर सोडून. मग काय धिंगाणा घालायचंय ना तो घाला. मग मला सांगू नका तुम्ही. बाबा तू शांत रा. पण बाबा अहो, आई खरंच घर सोडून गेली तर? मगाशी काय म्हणत होती, जीव द्यायला निघाले म्हणून. आता एवढ्यातल्या एवढ्यात घर सोडायला निघाली. आई कुठे जात नाही ती, खूप वेळा सगळं झालेलं आहे. तू नको त्रास करून घेऊ. तू जेवलायस का नाही? जा मग झोप जा. आता रात्री काय ती घर सोडून जायची नाही, उद्या बघू. जा.
जा। एवढं साधा कळत नाही तुम्हाला? नोकरीवर ठेवायच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं गाडीच्या सर्व्हिसिंगची जबाबदारी तुमची, गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे की नाही हे वेळोवेळी चेक करायचं सांगितलं होतं की नाही आधी? बाहेर बाहेर तुम्हाला पगार मिळतो, त्याच्यापेक्षा इथे मी तुम्हाला जास्त पगार देते का? तर हे सगळं बघण्यासाठी गाडीत पेट्रोल आहे की नाही हे आधी चेक करायचं। आम्ही गाडीत बसल्यानंतर आम्हाला नाही सांगायचं की मॅडम गाडीत पेट्रोल भरायचंय म्हणून। जर गाडीचा प्रॉब्लेम असेल तर बसण्याआधीच सांगायचं। रस्त्यात गाडी बंद पडली की कामं अडतात असं होता कामा नये हे सांगितलं होतं की नाही आधीच? मी बोलले होते की नाही हे आधी तुम्हाला? बेबी मी काय विचारतीये? नंदी बैलासारखी मान हलवू नका, बोला काय ते। हो मॅडम। मग परवा गाडी रस्त्यात कशी बंद पडली? सॉरी मॅडम। किती पोल्युशन आहे, ट्रॅफिक आहे, कळत नाही तुम्हाला? आणि तिची अवस्था काय माहितीये ना? बेबी आता आय एम सॉरी, मी मध्ये बोलते पण गाडी बंद पडली त्यात त्यांचा काय दोष आहे? ती बंद पडू नये म्हणून वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणं, काही प्रॉब्लेम असेल तर ते आधी सांगणं हे यांचं काम नाहीये? आणि याची स्पष्ट कल्पना दिली होती मी यांना। बरं त्याचे जास्त आणि वेगळे पैसे देतो आपण, ड्रायव्हरच्या पगारात हे काम करायला लावत नाही आपण त्यांना। शिवाय सुट्ट्या असतात ढिगारभर, बरं नसलं की दांड्या होतात, दिवाळीचा बोनस, दरवर्षी पगार वाढ, हे सगळं होतं। एक म्हणजे एक तारखेला पगार दिला जातो आपल्याकडे, दिला जातो की नाही? आता 3 वर्ष तुम्ही आमच्याकडे काम करताय, सांगा 1 तारखेच्या ऐवजी 2 तारखेला पगार दिलाय का कधी तुम्हाला? असं झालंय? बोला ना, काही चुकीचं बोलते का मी? तुम्ही नुसती मान काय हलवताय? बोलता येत ना तुम्हाला? अग बेबी घाबरले असतील ते। घाबरायला काय झालंय, मी काय फासावर लटकवते ना? जान्हवीच्या गाडीवर रुजू व्हायच्या आधी मी सगळी कल्पना दिलेली होती तुम्हाला, होती की नाही? मग तरी तुमच्यामुळे तिची भरपट झाली, झाली ना? आणि हे असं काय झालं तर तुमची नोकरी जाईल हे आधीच सांगितलं होतं मी। हा तुमचा हिशोब, तुमचा पगार, उद्यापासून तुम्ही यायचं नाही, धन्यवाद। आम्हाला तुमची गरज नाहीये। बेबी आता अहो प्लीज। जान्हवी तू प्लीज मध्ये पडू नको, आपलं काम आपण बरोबरच केलं, मग त्यांचे काम त्यांनी बरोबर करायला नको? तर अशी माणसं आपण ठेवत नाही। अहो पण खरंच त्यांची काही चूक नव्हती। आपण यांच्या समोर हे सगळं नको बोलूया जान्हवी। पण बेबी आता असं नका करू तुम्ही, अहो त्यांना मुलं आहेत। अगं पण मग याचा विचार त्यांनी करायला हवा, एवढंच नाही ते उशिराही येतात कामावर। किती एकदा मी वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे त्यांना, दिली होती की नाही? आणि रस्त्यावर गाडी बंद पडणं याला तर क्षमाच नाही, असं होतच कस का? तुला ऑफिसला सोडल्यानंतर दिवसभर काम काय असतं यांच्याकडे? गाडीची देखभाल करता येत नाही, कळत नाही ना तेवढं? परवा तुला टॅक्सीने जावं लागलं, उद्या आणखीन काही झालं तर जबाबदार कोण राहणार त्याला? आणि अशी बेजबाबदार माणसं मला आवडत नाहीत, आणि हे मी कामावर ठेवायच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं, होतं की नाही? तुम्ही वेळेवर येणार नाही, आम्ही काय वाट बघायची का तुमची तुम्हाला पगार देऊन? याने यांचं काम चोख केलेलं नाहीये। आणि झाली ना 3 वर्ष झाली ना आता तुम्हाला आमच्याकडे काम करून, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून किती वेळा तुमच्या चुकांकडे कानाडोळा करायचा? बास झाला खरंच बास। आता रडून काय उपयोग आहे? तुमचं काम तुम्ही चोख करा आणि चोख पगार घ्या, हे सांगितलं होतं ना तुम्हाला आधी? पुन्हा पुन्हा सांगितलं होतं। नुसतं बोलून ह्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही, आपण तरी काय करणार? हे त्यांचं काम चोख करत नाही तरी सुद्धा पूर्ण पैसे देते मी त्यांना,
का? तर आईला आणि श्रीला गरिबांचे पैसे कापलेले आवडत नाहीत, पण मला ही कामात हलगर्जीपणा आणि ढिलाई चालत नाही हे मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. आणि हे सगळे निर्णय माझ्या अखत्यारीतले आणि यात कुणीही ढवळाढवळ केलेली मला चालत नाही. अगदी श्रीही यात पडत नाही. आईनी सुद्धा हे काम काहीतरी विचार करूनच माझ्याकडे सोपवलं असेल ना. त्यामुळे प्लीज जान्हवी, तू ह्याच्यात पडू नकोस. मी जे काही करते ना ते बरोबरच आहे हे माहिती आहे मला. आणि तुम्ही काय माझं तोंड बघत उभे आहात? हे घ्या आणि निघा आता. बेबी, जान्हवी तुझ्या बरोबर दिनू काका येतील आजपासून. तुला ऑफिस मध्ये सोडतील आणि परत घेऊनही येतील. तुझा ड्रायव्हर मिळेपर्यंत तरी तेच असतील तुझ्या बरोबर. खूप चांगले आहेत, आपल्याकडे 22 वर्षापासून आहेत. जाते गाडीत तुझी वाट बघतात. आणि हो, हे आता जे काय झालं ना ते फार मनाला लावून घेऊ नको, कारण मी जे काही बोलले ते बरोबरच आहे.